तर नमस्कार मित्रांनो, घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एकदम डिफरंट डिझाईन, जे की 19 फेब्रुवारी आपल्या महाराजांचा जन्मोत्सव आहे, त्यानिमित्ताने आजचं हे बॅनर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला पासवर्ड भेटेल आपल्या झिप फाईल मटेरियलचा, ज्यामध्ये तुम्हाला PLP फाईल प्लस PNG मटेरियल हे भेटून जाईल. पासवर्ड तुम्हाला दिसेल असाच टाकलेला आहे, त्यामुळे पासवर्ड नाही आहे असं कॉमेंट करू नका. नवीन असाल तर बिलकुल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि पासवर्ड तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये भेटेल. दोन्ही स्टेपच्या पासवर्डला तुम्हाला कंबाईन करून फाईल एक्स्ट्रॅक्ट करताना टाकायचं आहे. तुमची फाईल हे एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर चला विदाऊट टाईम वेस्ट लगेच आपल्या एडिटिंगला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो, पिक्सल लॅब बाबा की जय हो. जास्त होत आहेत आपले पिक्सल लॅब याच ॲप्लिकेशनमध्ये एडिटिंग. पण तुम्हाला मी मटेरियल प्रोव्हाइड करत असतो, बॅनर पण लगेच क्विकली तुमचं व्हायला पाहिजे, त्यामुळे मी आपण पिक्सल लॅबची फाईल तुम्हाला शेअर करता येते, त्यामुळे मी पिक्सल लॅबमध्ये सांगत आहे. ठीक आहे, तर इथं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार नाही की प्रत्येक PNG उचलून कशी ॲड करायची वगैरे, असं काही सांगणार नाही. डायरेक्ट मी इथं जे तुम्हाला PLP प्रोव्हाइड केलेली आहे ते इथं ओपन करून दाखवतो. त्यासाठी तुम्ही तुमच्याकडे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन नसेल तर डाउनलोड करून घ्या. कुठं भेटलं नसेल मोड ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. नाही भेटलं तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तिथं तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनची पिन मी लिंक नाही सॉरी लिंक हे पिन करून ठेवलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये PLP फाईल भेटेल, PNG पण मटेरियल भेटून जाईल. PNG मटेरियल तुम्ही डिफरंट ॲप्लिकेशनमध्ये बॅनर एडिटिंगसाठी यूज करू शकता, जे की पिक्सआर्ट, पिक्सल लॅब, IBS पेंट, फोटोशॉप, इतर वेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा PNG तुम्ही यूज करू शकता. तर इथं मी डायरेक्ट आपली PLP फाईल ओपन कशी करायची, त्यासाठी इथं जे 3 डॉट आहे त्या 3 डॉटला तुम्हाला टच करायचं आणि इथं ऑप्शन भेटेल ओपन .PLP फाईल, या ऑप्शनला टच करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट तुम्हाला PLP फाईल इथं ॲड करून घ्यावं लागेल. त्यासाठी इथं .PLP हे ऑप्शन दिसते, याला टच करून ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करून ठेवलेली आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट इथं PLP फाईल ॲड करून घ्यायची. ठीक आहे, तर माझी फाईल आहे पिक्सल लॅब या ॲप्लिकेशनमध्ये आहे शिवजयंती 2024 N1 या नावाने मी सेव्ह केलेली आहे. त्या फाईलला टच करून मी ओपन अँड ॲड करतो, सॉरी ओपन ओनली करतो, तुम्ही ओपन अँड ॲड करून घ्या, कारण ऑलरेडी माझ्याकडे ती फाईल ॲड असल्यामुळे फक्त मी ओपन ओनली करून ओके करून बॅक आलो. ठीक आहे, ॲज इट इज तुम्हाला एकदम खतरनाक PLP फाईल दिलेली आहे आणि PNG मटेरियल पण टोटल दिलेले आहेत. तुम्ही नेमिंग प्लेट पण डिफरंट दिलेली आहे तुम्हाला, त्यामध्ये काही तुमचं डेसिग्नेशन वगैरे काही एक्स्ट्रा मटेरियल ॲड करायचं असेल त्यासाठी तुम्हाला स्पेस करून दिलेलं आहे. तुम्ही तिथं तुमचं नंबर वगैरे, सोशल मीडिया लिंक वगैरे ॲड करू शकता. आणि नाव पण एडिट कसं करायचं मी पुढे सांगणार आहे. जुने असाल त्यांनी पासवर्ड शोधत असतील, पासवर्ड भेटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, ताण नका घेऊ. पण प्रत्येकजण नवीन असतो त्यासाठी मी प्रत्येक वेळेस सांगत असतो थोडंसं डिटेलमध्ये. तर आता इथं फर्स्ट तुम्हाला काम काय करायचं, फर्स्ट जे इथं लेअरचं सिम्बॉल आहे या लेअरच्या सिम्बॉलला टच करून तुम्ही इथं बघू शकता, इथं डिफरंट लेअर तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे. यामध्ये काही काढघल करायची असेल तुमच्या इच्छेने, तुमच्याकडे डिफरंट PNG असेल तर इथं ॲड करू शकता. ठीक आहे, तर आता इथं आपल्याला मेन करायचं आहे आपलं नाव एडिट आणि माझी फोटो रिप्लेस. आणि जे मी इथं नेमिंगची जे महाराजांचं टेक्स्ट आहे त्या PNG तुम्हाला जर शॅडो इफेक्ट, त्याच्या खालीच जे शॅडो इफेक्ट दिलेला आहे त्यामुळे थोडंसं उठून दिसते, त्यामुळे मी शॅडो इफेक्ट ॲड केलेला आहे. जर तुम्हाला शॅडो इफेक्ट त्याच्या खाली नको आहे आणि मेन टेक्स्टला तुम्हाला शॅडो द्यायचा असेल तर त्या लेअरला तुम्ही टच करा आणि फर्स्ट अनलॉक करून घ्या. त्यानंतर परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथं जे षटकोनाचं सिम्बॉल आहे त्या षटकोनाच्या सिम्बॉलला टच करून इथं तुम्हाला स्ट्रोक म्हणजे त्याचं हे बाहेरील जे आउटर भाग आहे त्याला तुम्हाला डार्क वगैरे करायचं असेल तर ते स्ट्रोक तुम्ही देऊ शकता. त्याचं किती वगैरे वाढवायचं असेल तर इथून तुम्ही हे वाढू शकता. अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रोक वगैरे ॲडजस्ट करायचं असेल तर ते पण करू शकता. मला नको आहे वाटते, परत मी क्रॉस करून बॅक येतो. आणि जर तुम्हाला शॅडो वगैरे ॲड करायचं असेल त्या टेक्स्टसाठी तर इथंच तुम्हाला जे इथं शॅडोचं ऑप्शन दिसतं या शॅडोच्या ऑप्शनला टच करायचं आहे
आणि याला अनेबल करून घ्यायचं आहे, आणि ज्या पण कलरमध्ये तुम्हाला शॅडो ॲड करायचा आहे आणि किती प्रमाणात ते ब्लर वगैरे डार्क पाहिजे असेल तर डार्क पण करू शकता, किंवा ब्लर वगैरे करायचं असेल तर ते पण करू शकता. आणि ऑफसेट एक्स वाय मीन्स ते मागपुढे थोडंसं इकडं तिकडं हलणार आहे, ठीक आहे. तर आपण हे झिरोच राहू देऊया, ठीक आहे, झिरो करून. आणि जे कलर वगैरे तर तुम्हाला कुठला पाहिजे वगैरे त्या कलरमध्ये तुम्ही हे शॅडो वगैरे ॲड करू शकता. मी परत हे क्रॉस करतो, तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. आणि त्यानंतर परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून जे तुम्हाला बॅकसाईडला जे शॅडो इफेक्ट तुम्हाला ऑलरेडी मी दिलेला आहे तेच मी परत अनहाईड करून तुम्हाला तेच राहू देतो. तुमच्या पद्धतीने तुम्ही ॲड वगैरे करू शकता स्ट्रोक किंवा शॅडो, ठीक आहे. तर आता इथं आपल्याला फर्स्ट जे माझं नाव आहे त्याला एडिट करायचं आहे, ठीक आहे. त्यासाठी लेअरच्या सिम्बॉलला टच करून जे माझं नेमिंगचं लेअर तुम्हाला दिलेलं आहे त्याला फर्स्ट टच करून अनलॉक करून घ्यायचं आहे. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून त्या टेक्स्टला तुम्ही डबल टच करा. डबल टच केल्यामुळे ते टेक्स्ट हलू शकते. त्यासाठी इथं एच्या सिम्बॉलला टच करून इथं एडिटचं ऑप्शन भेटेल, याला टच करायचं. आणि जे पण तुमचं नाव आहे ते सिम्पल आपण मराठीमध्ये ज्या पद्धतीने टाईप करतो त्या पद्धतीने इथं टाईप करून घ्यायचं, ठीक आहे. तर आपण फॉर एक्झाम्पलसाठी सर्व मित्र परिवार टाकू, रोजचंच आपलं, ठीक आहे. सर्व मित्र परिवार टाकून डन करून ओके करतो तर बघू शकता की नाव हे चेंज झालेलं आहे. तर टाळ्या असं काही नाही आहे, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी सांगत आहे की नाव अशा पद्धतीने तुम्ही चेंज करू शकता. आणि हे नेमला तुम्हाला सेंटरला घेण्यासाठी जर अवघड जात असेल तुमच्या बोटानं तर काय करायचं, इथं याच्या सिम्बॉलला टच करून इथं पोझिशनचं ऑप्शन भेटेल, या पोझिशनच्या ऑप्शनला टच करायचं. आणि ते टेक्स्ट तुम्हाला किती मूव करायचं ते ॲडजस्ट करून तुम्ही ॲरोचा यूज करून ते टेक्स्ट तुम्ही सेंटरला घेऊ शकता अशा पद्धतीने, ठीक आहे. मी परत क्रॉस करतो, बॅक येतो. आधी माझं जे नाव होतं तेच भारी वाटते, तुमचं नाव पण मोठं वगैरे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने ॲडजस्ट करून घ्या त्याची साईज वगैरे केवढी पाहिजे ते, ठीक आहे. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून हे लॉक करून घेतो आहे. आता नेक्स्ट काम आहे खालचं वगैरे जे तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर ते इथं मी इथून माझं हे जे डिटेल आहे ते डिलीट करून तुम्ही ह्याच नेमचं कॉपी करून ॲड करू शकता, किंवा इंग्लिशमध्ये टाकायचं असेल तर इंग्लिशमध्ये भरपूर ऑप्शन आहेत, टेक्स्ट ऑलरेडी अवेलेबल असतात त्या पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता, ठीक आहे. आता आपलं हे माझं जे इमेज आहे ते इथून डायरेक्ट तुम्ही डिलीट करा. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून याच्याच जे बाजूला प्लसचं सिम्बॉल आहे त्या प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं फ्रॉम गॅलरी ऑप्शनचा यूज करून. ज्या पण फोल्डरमध्ये तुमची PNG हे कटआउट करून ठेवलेले आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट तुमची इथं PNG ॲड करून घ्यायची आहे, ठीक आहे. डायरेक्ट ॲड करून तुम्ही जेवढी पाहिजे तेवढी क्रॉप करू शकता. मी डायरेक्ट राईटच्या सिम्बॉलला टच करून ॲज इट इज ठेवून राईट टू राईट कट टू कट मी ॲडजस्ट केलेलं आहे ऑलरेडी, कारण त्याच पोझिशनला हे PNG सेव्ह केलेली असल्यामुळे मी अशा पद्धतीने कट टू कट हे ॲड केलं. तुम्ही मॅन्युअली जेवढी पाहिजे तिथं ॲड करू शकता, ठीक आहे. त्यानंतर परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून हे PNG मी लॉक करून घेतो. आणि एवढेच दोन चेंजेस करून तुमचं लगेच 2 मिनिटात हे बॅनर रेडी होऊन जाईल, बाकी काही चेंजेस करायची गरज नाही आहे, ठीक आहे. आणि हे बॅनर तुम्हाला सेव्ह करण्यासाठी इथं जे सेव्हचं सिम्बॉल आहे या सेव्हच्या सिम्बॉलला टच करून सेव्ह ॲज अ इमेज करा. आणि जे डायमेन्शन कस्टम आहे त्या कस्टम या डायमेन्शनला टच करून इथून तुम्ही अल्ट्रा करून घ्या आणि सेव्ह टू गॅलरी करा, ठीक आहे. त्यामुळे तुमच्या आपण बॅनरची क्वालिटी अल्ट्रा HD तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल, ठीक आहे. तर बॅनरची डिझाईन कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा, लाईक करायला बिलकुल विसरू नका. नवीन असाल तर टाका लाल बटन दाबून. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.